मराठी सिनेविश्वात आजही मानाने घेतलं जाणारं नाव म्हणजे दिवंगत अभिनेते दादा कोंडके. दादांनी आजवर त्यांच्या सहज आणि विनोदी स्वभावाने अनेक सिनेमे गाजवलेत. असं असलं तरी खासगी आयुष्यात मात्र दादांना बऱ्याच खस्ता खाव्या लागल्यात. एकटा जीव या त्यांच्या आत्मचरित्रात दादांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अगदी खुलेपणाने सांगितलंय. विच्छा माझी पुरी कर या नाटकातील नीलांबरी नावाच्या अभिनेत्रीच्या दादा प्रेमात पडले, पण तिने दादांना फक्त मनस्ताप दिला. तिच्या वागण्यामुळे दादांचं ब्लड प्रेशर नेहमीच वाढायचं. वर्षभर त्यांचं ब्लड प्रेशर 200 ते 210 असं होत होतं. त्यांचे फॅमिली डॉक्टर शहा जेव्हा त्यांना तपासायला आले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तुम्हाला चित्र डबल दिसतंय का किंवा उलटी किंवा चक्कर येते का असं डॉक्टरांनी दादांना विचारलं. तेव्हा यातलं मला काहीही होत नाही असं दादांनी उत्तर दिलं. पण राम राम गंगा राम या सिनेमाचा एक शेड्यूल संपून जेव्हा दादा मुंबईत आले तेव्हा जबरदस्तीने डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट व्हायला सांगितलं. त्यांना काही टेस्ट करायला सांगितल्या. त्या टेस्टमधून त्यांना हार्ट अटॅक आल्याचं स्पष्ट कळून आलं. या हार्ट अटॅकबद्दल दादांना कल्पना सुद्धा नव्हती. दादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुद्धा नीलांबरी त्यांना एकदाही भेटायला आली नाही, त्यांची विचारपूस सुद्धा केली नाही. याची दादांना खंत वाटली आणि त्यांनी नीलापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण दादांच्या घरच्यांनी मात्र त्यांची उत्तम काळजी घेतली. त्यानंतर दादांनी पुन्हा एकदा सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. तुम्हाला दादा कोंडके यांनी सांगितलेला हा किस्सा कसा वाटला आणि त्यांचा आजवरचा तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.